आता अभिमानाने बोला माझे सोलापूर न्यूज चॅनल। ज्यांना टॅक्स पावती मिळाली नाही त्यांनी महापालिकेच्या वेबसाईटवर जाऊन बिल घ्यावे। येत्या 31 ऑगस्ट पर्यंत सूट देण्यात आली आहे असे आवाहन महापालिकेच्या वतीने करण्यात आलं आहे। सोलापूर महानगरपालिकेच्या सन 2022-23 या वर्षी मिळकतीकरांसाठी महापालिकेमध्ये आतापर्यंत 62 कोटी इतकी रक्कम जमा झाली आहे। मागच्या वर्षी ऑगस्ट 2021 अखेर 47 कोटी मालमत्ता कर वसुली करण्यात आली होती। यावर्षी शहरातील नागरिकांनी मालमत्ता कर भरण्याकरता चांगला प्रतिसाद दिला आहे। मिळकत कर भरण्यासाठी 31 ऑगस्ट पर्यंत मुदत देण्यात आली आहे। 31 ऑगस्ट पर्यंत सर्व नागरिकांनी आपले मिळकत कर ऑनलाईन भरल्यास 6% सूट देण्यात येणार आहे, तर महापालिका येथे भरल्यास 5% सूट देण्यात येणार आहे अशी माहिती उपआयुक्त विद्या पोळ यांनी दिली। ही योजना 31 ऑगस्ट पर्यंत लागू असेल। तसेच शहरातील सर्व मिळकत करांना बिले वाटप करण्यात आले असून ओपन स्पेस सुद्धा बिले देण्यात आले आहे। सर्व नागरिकांना आवाहन आहे की ज्यांना टॅक्स पावती मिळाले नाही त्यांनी महापालिकेच्या वेबसाईटवर जाऊन बिल घ्यावे। येत्या 31 ऑगस्ट पर्यंत सूट देण्यात आली आहे। नमस्कार, मी विद्या पोळ, उपायुक्त सोलापूर महानगरपालिका। आज अखेर मालमत्ता कर विभागाची 62 कोटी इतकी रक्कम वसूल झालेली असून मागच्या वर्षीच्या तुलनेत मागच्या वर्षी आजच्या दिवशी 47 कोटी इतकी रक्कम वसूल झालेली होती। त्या तुलनेत यावर्षी नागरिकांनी कर भरण्यास चांगला प्रतिसाद दिलेला आहे। त्याचप्रमाणे मालमत्ता कर विभागातील सर्व इन्स्पेक्टर्स आणि वसुली लिपिक यांचे मी आभार मानते। सर्व बिल वाटप आज अखेर पूर्ण झालेलं असून जरी कोणाला बिल मिळालं नसेल तर त्यांनी महानगरपालिकेच्या वेबसाईटवरून बिल प्राप्त करून घेऊन 31 ऑगस्टच्या आत कर भरणा करण्याची काळजी घ्यावी, कारण महापालिकेनं जी सूट दिलेली आहे, सवलत दिलेली आहे, ती 31 ऑगस्टला संपत आहे। 1 सप्टेंबरपासून आपल्याला 2% दंड आणि व्याज सुरू होणार आहे, त्यामुळे त्याच्या आत कर भरणा करून नागरिकांनी दिलेल्या योजनेचा लाभ घ्यावा। त्याचप्रमाणे 1 सप्टेंबरपासून कर विभागातील थकबाकीदारांवरती जप्तीची कारवाई सुरू होणार आहे। तरी कारवाईची कटुता टाळण्यासाठी सर्व नागरिकांनी आपल्या थकबाकीसह कराचा भरणा लवकरात लवकर आणि वेळेत करावा असे सर्वांना आवाहन करण्यात येत आहे। धन्यवाद। माझं सोलापूर न्यूज चॅनेल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। माझं सोलापूर न्यूज चॅनेल।